सध्या लग्न म्हटलं की 5-10 लाखांचा चुराडा हा ठरलेलाच. त्यात लाखांचा डीजे, उडत्या चालीची गाणी, मद्यधुंद मित्रमंडळींचं धुडगूस घालणारं नृत्य, मुहूर्त टळून गेला तरी रस्त्यावरच रेंगाळणारी नवरदेवाची वरात, असं चित्र आपल्याला सहसा पाहायला मिळतं. परंतु याला फाटा देत नगर तालुक्यातील हातवळण देवीचे या ठिकाणी शिंदे परिवाराचा विवाह सोहळा वारकरी परंपरेत पूर्ण धार्मिक पद्धतीने पार पडला. शिवाजी अश्रू शिंदे यांनी आपला मुलगा किरण याचा विवाह अगदी पारंपरिक पद्धतीने आयोजित केला होता. यामध्ये त्यांनी समाज प्रबोधनात्मक उपक्रम म्हणून वरातीतील उन्हाळ डान्स ऐवजी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. विशेष म्हणजे साखरपुडा, हळद, लग्न हे तीनही सोहळे एकाच दिवशी टाळ मृदंगाच्या गजरात पार पडले. नवरदेवाची वरात डीजे ऐवजी टाळ वाजवत ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात पार पडली, तर वारकरी वेशातच नातेवाईक मित्रमंडळी या दिंडीत सहभागी झाले होते. नवरदेवानीही हातात टाळ घेत दिंडीत सहभाग घेतला. दरम्यान दुसरीकडे लग्न मंडपात सुनील महाराज झांबरे यांचं कीर्तनही सुरू होतं. यावेळी आलेले वऱ्हाडी कीर्तनात तल्लीन झाले होते. कीर्तनानंतर सीता स्वयंवराचा अभंग आणि शेवटी मंगलाष्टक होऊन हा विवाह सोहळा पार पडला. त्यामुळे लग्न समारंभात वरातीऐवजी कीर्तन ठेवल्याने शिंदे परिवाराच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.